तर एक मोठी राजकीय बातमी समोर येते. श्याम मानव यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप केले होते, मात्र देवेंद्र फडणवीसांनी श्याम मानव यांचे आरोप हे फेटाळलेत. देशमुखांविरोधात पुरावे असल्यानंच कारवाई केली गेली असं सुद्धा देवेंद्र फडणवीसांनी म्हटलंय. श्याम मानव यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप केले होते, त्यानंतर हे आरोप फडणवीसांनी फेटाळलेले आहेत आणि फडणवीसांनी देशमुखांचा बुरखा सुद्धा फाडलाय. देशमुखांविरोधात तसे पुरावे होते त्यामुळे त्यांच्यावर कारवाई झाली असं सुद्धा देवेंद्र फडणवीसांनी यावेळेस म्हटलं. तर श्याम मानव यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप केले होते, अनिल देशमुख यांच्या अटकेसंदर्भात ते आरोप होते, मात्र हे सर्व आरोप देवेंद्र फडणवीसांनी फेटाळलेले आहेत. सोबतच फडणवीसांनी देशमुखांचा बुरखा सुद्धा फाडलाय. श्याम मानव यांनी अनिल देशमुख यांना देवेंद्र फडणवीस यांनी काही आरोप करायला सांगितले होते असा आरोप केला होता, मात्र श्याम मानव यांचे सर्व आरोप देवेंद्र फडणवीसांनी फेटाळलेले आहेत. तसंच अनिल देशमुख यांच्याबाबत काही पुरावे होते त्यामुळंच त्यांना अटक झाली असं सुद्धा यावेळेस फडणवीसांनी म्हटलंय. श्याम मानव यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप केले. खरं म्हणजे आता सीबीआयने जी चार्जशीट दाखल केलेली आहे त्या चार्जशीटमध्ये स्पष्टपणे त्यांनी सांगितलेलं आहे कशा प्रकारे गिरीश महाजनांवर मोका लागला पाहिजे, गिरीश महाजनांवर खोट्या केसेस लागल्या पाहिजे, याकरता वारंवार गृहमंत्री म्हणून अनिल देशमुख यांनी त्या ठिकाणी दबाव टाकला आणि हे गुन्हे दाखल करायला लावले. खरं म्हणजे या संदर्भातले ऑडिओ व्हिज्युअल पुरावे मी स्वतः दिले होते आणि त्याच्यावरच सीबीआयकडे केस झाली आणि त्या केसमध्ये सीबीआयने पुराव्यासहित कोर्टामध्ये चार्जशीट दाखल केलेली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये कशा प्रकारे विरोधी पक्षाच्या आमदारांना मुका लावणे, खोट्या केसेस टाकणे, खोट्या केसेसमध्ये फसवणे याची मोडस ऑपरेंडी होती हे आपण सगळ्यांनी नीट बघितलेलं आहे. बघा, पहिली गोष्ट तर इतके वर्ष श्याम मानव मला ओळखतात, त्यामुळे त्यांनी पहिल्यांदा अशा प्रकारचे आरोप करायच्या आधी मला विचारायला हवं होतं. पण दुर्दैवाने मला असं वाटतं की इकोसिस्टीममध्ये अलीकडच्या काळात सुपारीबाज लोक घुसलेले आहेत, सुपारी घेऊन बोलणारे लोक घुसलेले आहेत. दुर्दैवाने त्यांच्या नादी श्याम मानव लागले का असा प्रश्न मला पडतो. पण एक गोष्ट मला स्पष्टपणे सांगायची आहे की या ठिकाणी अनिल देशमुख यांच्यावर आरोप लागल्यानंतर आमचं सरकार नव्हतं, महाविकास आघाडीचं सरकार होतं. ती केस मुंबई हायकोर्टाच्या चीफ जस्टिस समोर लागली आणि मुंबई हायकोर्टाच्या चीफ जस्टिस यांनी अनिल देशमुख यांच्याविरुद्ध एफआयआर करायला लावला. त्यांच्याच सरकारमध्ये तो एफआयआर झाला, त्यानंतर ते जेलमध्ये गेले आणि ते आता बेलवर बाहेर आहे. ते काही सुटलेले नाही आहेत, 100 कोटीच्या वसुलीच्या केसमध्ये ते जेलमधनं बेलवर बाहेर आलेले आहेत. आणि मी एक गोष्ट अतिशय स्पष्टपणे सांगतो, मी आजपर्यंत बोललो नव्हतो, ते सातत्याने आरोप करतायत तरी मी शांत आहे, कारण मी अशा प्रकारचं राजकारण करत नाही, कोणावर दुःख ठेवून राहत नाही. पण माझा एक सिद्धांत पक्का आहे, मी कोणाच्या नादी लागत नाही, कोणी नादी लागलं तर सोडत नाही. मी आज तुम्हाला स्पष्टपणे सांगतो आणि माझं त्यांनाही सांगणं आहे, कारण त्यांच्याच पक्षाच्या लोकांनी त्या काळातल्या त्यांचे काही ऑडिओ व्हिज्युअल हे मला आणून दिलेले आहेत. त्यामध्ये ते उद्धव ठाकरेंबद्दल काय बोलतायत, ते पवार साहेबांबद्दल काय बोलतायत,
या संपूर्ण जे आरोप आज आमच्यावर लावत आहेत त्या संदर्भात ते काय बोलत आहेत, वाझेवर ते काय बोलत आहेत, या सगळ्या गोष्टी आहेत। माझ्यावर वेळ आली तर मला त्या पब्लिक कराव्या लागतील। मी अशा प्रकारचं राजकारण करत नाही, पण रोज जर कोणी खोटं बोलून या ठिकाणी नरेटिव सेट करण्याचा प्रयत्न करत असेल तर त्यांनी एवढं लक्षात ठेवावं, देवेंद्र फडणवीस पुराव्याशिवाय कधीच बोलत नाही। जे काही युनियन बजेट आया उस पर राहुल गांधी ने कहा कि एक